हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली. यावेळी सोमय्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला. ठाकरे सरकार पोलिसांच्या मदतीनं गुंडांकडून हल्ला करत असल्याचा आरोप सोमय्यांनी केला. तर दिल्लीतून स्पेशल टीम महाराष्ट्रात पाठवा अशी मागणी त्यांनी केली आहे. तर हल्ल्याचं फुटेज संजय पांडेंनी गायब केलं असून ते पदाचा दुरुपयोग करत असल्याचाही आरोप सोमय यांनी केला. जी परिस्थिती आहे ती चिंताजनक आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमदार असतो खासदार असतो ज्यांना झेड कॅटेगरीची सुरक्षा दिली आहे त्या लोकांचा जीवाती खेळण्याचं पाप महाराष्ट्रात पोलिसच्या सहाय्याने होत आहे. त्याबद्दल नित्यानंद राय गृह राज्य मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ते या विषयात आजच गृह सचिव अजय कुमार भल्लांशी चर्चा करणार आणि दोन दिवसाचा आत महाराष्ट्राची जी स्थिती आहे ज्या पद्धतीने मग किरीट सोमय्या असो किंवा आणखीन कोणी असो त्यांचा जीवावर तिसऱ्यांदा हत्या करण्याचा प्रयत्न याच्या संबंधात रिपोर्ट सुमूद्र करायला ते सांगणार आहे.